टाकण्याच्या तयारीत असताना जोडभावी पेठ हद्दीत आरोपींना अटक करण्यात आली. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पहाटे 3 सुमारास कुंभार वेस येथे युनियन बँकेचं एटीएम चेक करत असताना एटीएमच्या समोरील बाजूस एक क्रुझर गाडी संशयितरित्या थांबल्याचं दिसलं. पोलिसांचा त्यांच्यावर संशय आल्यानं पोलीस कविराज जलगुरवार आणि पोलीस शिपाई बोराडे गाडीजवळ आले असता त्यातील ड्रायव्हर सीटवरील एक इसम पळून जात असल्याचं दिसून आलं. त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये त्यातील एका इसमाच्या कमरेला चाकू मिळाला. त्या क्रुझरमध्ये 2 दुधारी चाकू, 2 लोखंडी कटावणी, प्लास्टिक कॅरीबॅग, 2 टपारिया, 1 गोल आकाराची लोखंडी जॅक असा दरोडा या उद्देशानं लागणारं साहित्य आरोपींकडे मिळालं. आरोपींनी पोलिसांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली अशी माहिती अस्मिता विजनशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांनी दिली. 6:19 या रात्रीच्या दरम्यान आमचे बीट मार्शल गस्त करत होते आणि त्यावेळेस त्यांना कुंभार वेस या ठिकाणी एटीएमच्या बाहेर एक क्रुझर जीप थांबलेली दिसली. त्यामुळे त्यांना तशा आम्ही स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या होत्या की रात्री कुठलीही गाडी असू दे जी उशिरा थांबलेली असते किंवा टू व्हीलर असू दे ज्याच्यावर एक सिंगल व्यक्ती असू दे, डबल सीट असू दे, ट्रिपल सीट असू दे किंवा एवढ्या रात्री का गाड्या फिरतात त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गाडी ही संशयित आहे असं समजून तपासण्याच्या स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या. त्याप्रमाणे आमच्या बीट मार्शलनी ती गाडी चेक केली. ती गाडी चेक केली असताना त्या ठिकाणी एक ड्रायव्हर साईडचा एक माणूस पळून जायला लागला. त्यावेळी तिथं जाऊन त्यांनी चेक केली तर आतमध्ये त्यांना आणखी 3 लोक दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं द्यायला गेले म्हणून त्यांनी गाडी चेक केली तर गाडीमध्ये दरोड्याच्या तयारीसाठी जी काही हत्यारं लागतात घरफोडी करण्यासाठी किंवा दरोडा करण्यासाठी वगैरे ती हत्यारं त्यामध्ये दिसून आली. त्याच्यामध्ये 2 कटावण्या होत्या, 2 चाकू होते, कटर होते आणि मग ती साहित्य यांनी ताब्यात घेतला. त्याचबरोबर 4 व्यक्ती ताब्यात घेतल्या. त्यांची नावं असे ज्या 4 व्यक्ती आहेत ते नसरुद्दीन शेख वय 40, वसीम मोमीन वय 29, राजू शेख वय 32 आणि सोहेल मोमीन वय 24. आणि ही सगळी बीडची टोळी आहे जी रेकॉर्डवरची आहे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत पूर्वी आणि ही टोळी आम्ही जेरबंद करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि त्यांचा प्लॅन होता की एटीएम जे काही आहे ते फोडायचा हा त्यांचा प्लॅन होता आणि तो आमचे जे बीट मार्शल आहेत कविराज यलगुळवार आणि बोराडे SB बोराडे हे बीट मार्शलच्या अलर्टनेसमुळं फक्त हा मोठा अनर्थ टळलेला आणि ही मोठी जी रेकॉर्डवरची टोळी आहे ती आम्ही ताब्यात घेण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आता त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्यानुसार आम्ही IPC 399 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे जोडभावी पोलीस स्टेशनला. आणि आमच्याकडचे जे पूर्वीचे अनडिटेक्टेड HBT आहेत त्याच्यासाठी आम्ही आमच्या 7 पोलीस स्टेशनला ते आरोपी आम्ही वर्ग करून त्यांच्याकडून काही इतर गुन्हे उघडकीस येत आहेत का म्हणजे सोलापूर शहरातले त्याबरोबर बाहेर सुद्धा इतर जिल्ह्यामधले काही गुन्हे उघडकीस येत आहेत का याचा तपास आता चालू आहे. याच्यासाठी आमच्या DCP क्राईम बाबू बांगर सरांच्याकडून 5,000 रुपयाचा अवॉर्ड आमच्या या बीट मार्शलना मिळालेला आहे. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस कविराज जलगुरवार आणि बोराडे यांना प्रभारी पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी 5,000 रुपयांचं बक्षीस दिलं आहे. सदरची कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 दीपाली काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौगुले, पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पाटील, गायकवाड, वाघे, बोराडे सदरची कामगिरी यांनी पार पाडली.